हाय गाईज, जर तुम्ही एक UPI युजर असाल जाल्यार ही बातमी असा ती तुमका लागून खास असा. तर UPI सिस्टम जी असा आमच्या भारतान एक लोकप्रिय सिस्टम अशी झाली असा आणि हेका लागून जी असा कॅशलेस आमची इंडिया झाली असा. पण 2024 या UPI सिस्टमान खुबसे चेंजीस केले असा, कित्याक लागून की खुबसे जे फ्रॉड असा मनीस ते बसलेले असा आणि लोकांक ह्या UPI लागून अंतर्गत या UPI अंतर्गत लोकांक नाडीत असा. सो RBI असं डिसिजन घेतला की UPI सिस्टमान चेंजीस केले असा. सो ते चेंजीस किती आहात ते जाणून घेऊया. सो चेंजीस जे असा ते 1 जानेवारी 2024 लागू जातले. सो सगळ्यात पहिली हो एक कायदो काढला की जे UPI ॲप असा जे आता सगळ्यांच्या मोबाईलचेर पहिलीच प्री लोडेड येतात नव्या मोबाईलचेर. आणि जर तुम्ही हे ॲप जर यूज करता आणि ते जर 1 वर्ष त्याचे ट्रान्झॅक्शन कायच करू ना त्याचे वेल्यान जाव तो यूजच करू ना असे जे UPI ॲप असतले ते डिएक्टिवेट जातले आणि ते तुमकां त्याच्या उपरांत तुमकां ते यूज करपाक मेळचे ना. सो जर तुमचे कडेन आसा तुम्ही यूज करिना जाल्यार प्लीज ते तुम्ही यूज करा, नाजाल्यार तुमचे ते ॲप असा ते डिएक्टिवेट जातले. हे जावन असा फर्स्ट हे. सेकेंड थिंग असं झालेलं आहे की जर तुम्ही ह्याच्यान पहिली जे असा ते ट्रान्झॅक्शनां फ्री असताली, पण आता असे केलेले असा की 2000 सकयल जर तुम्ही ट्रान्झॅक्शन करता जाव कसले रिचार्ज मारता मोबायलाचे जाल्यार 1.1% तुमकां टॅक्स लागतलो. बटर तुम्ही 79 जर रिचार्ज मारता ताजेर तुमकां 1 रुपया असो आसपास हेजेर तुमकां टॅक्स लागतलो, म्हणजे तुमकां 80 रुपया तुमकां तेजेर पे करचे पडटले. आणि 2000 वयर तुम्ही ट्रान्झॅक्शन करता जाल्यार ते निःशुल्क असतले, ताजेर तुमकां टॅक्स लागचे ना. हो सेकंड थिंग असा. जर तुम्ही 2000 वयर जर शॉपिंग केली जाव तुमचे जे ट्रान्झॅक्शन आहात ते केले जाल्यार ते 2000 वयर जे पैसे असतात ते कोणाकू जर धाडले ते 4 वरां उपरांत पावतले तेका. आणि जर तुमकां चुकोन जर तुम्ही ते 4000 जाव म्हणजे 2000 वयर जर पैसे चुकोन जर गेले आहात ते तुम्ही परत तुमच्या अकाउंटात हाडू शकता. आता तर म्हणजे हे तुमकां त्याचं सुविधा दिलेली असा. जर तुम्ही चुकोन कोणाक केले जाल्यार तुम्ही 4 वरां भितर ते पैसे रिटर्न आपल्या अकाउंटाचेर हाडू शकता. आणि ही फक्त सुविधा अशी आहे की तुम्ही नवे जेव्हा कोणाक ट्रान्झॅक्शन करता नवे कस्टमराक जेव्हा तुम्ही ट्रान्झॅक्शन करता तेजेरूच हे असा. जर तुमचो जर पहिलीच तुम्ही त्याका ट्रान्झॅक्शन केले असा 2000 वयर जाल्यार ही जी सुविधा असा ती लागू जावची ना, त्याका रोखडेच पैसे येतले. पूण नवो जर कस्टमर आहात त्याका ते 4 वरां लागतले प्रोसेसिंग जावपाक, त्याच्या उपरांत त्याका ते पैसे मेळटले. UPI सिस्टमान जी आणि एक चेंज बऱ्यातली बरी झाली आहात ती म्हटल्यार कार्डलेस आमची सिस्टम. म्हटल्यार तुम्ही जेव्हा ATM वयतले त्यांना तुमकां थंय सगळे प्रोसेसिंग करचे पडटा, पण आता असं असतले की ATM गेल्या उपरांत तुमकां एक QR कोडचं सिस्टम असतो, तुम्ही QR कोड तो ओपन करून तुमचे स्कॅन करून तुम्ही पैसे काढू शकता. ही तुमकां फास्टेस्ट एक सुविधा दिली असा RBI. त्याच्या उपरांत एक बरी गजाल म्हटल्यार पहिली जे 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 ट्रान्झॅक्शन असतले UPI ते फक्त त्याका लिमिट असतले 1 लाखापर्यंत त्याका लिमिट असतले, पण ते आता लिमिट काढून 5 लाखापर्यंत केला. आणि हे 5 लाख फक्त तुम्ही खंय ट्रान्सफर करू शकता, फक्त इस्कॉलाची फीज जावं हॉस्पिटलाची बिलां ही जी असा तेच तुम्ही ट्रान्झॅक्शन आहात ती 5 लाखापर्यंत करू शकता, बाकीची ना. म्हटल्यार जेव्हा हॉस्पिटलांनी थोड्या लोकांक गरज असता रातची जावं किती आणि ताजी बिलां पे करची पडटा आणि तुमच्याकडे कॅश नसता, पण तुम्ही 5 लाखापर्यंत हे ट्रान्झॅक्शन करू शकता. हो एक नवो कायदो बऱ्यातलो बरो काढलेलो असा. आणि एक चेंजीस म्हटल्यार तुम्ही जर UPI नवे असा जाल्यार तुम्ही 2000 पर्यंतच जे हा ट्रान्झॅक्शन फास्ट करू शकता, म्हणजे विदीन सेकंड करू शकता. पण जर तुमकां चड अमाऊंट धाडपाचो असा प्रत्येक ट्रान्झॅक्शनाक तुमकां 4 वरांचो डिफरन्स येतलो. हे त्यांच्यानी एक नियम चेंज केलो असा. जावं आतां पहिली कितें जातले नवो युजर पासून हा कितले पैसे धाडूंक शकतालो, पूण आतां नवो युजर आहा तो फक्त 2000 धाडूंक शकता म्हणजे इन्स्टंटली. आणि पूण जर ताका जर चड पैसे धाडपाचे आहात ताका 4 वरां भितर दुसऱ्या पार्टीक ते पैसे मेळटले. हो एक चेंजीस जाल्लो आसा. आनी जर तुमकां UPI बद्दल आनी कसली माहिती जाय जाल्यार आमच्या सकयल दिल्ल्या नंबराचेर तुमी फोन करू शकता. आनी जर अशीच जर तुमकां व्हिडिओ इन्फॉर्मेटीव्ह पळोवपाचे आसा जाल्यार आमच्या चॅनलाक गोवा करणार, ह्या चॅनलाक सबस्क्रायब करा. आनी थँक्यू वेरी मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.